नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10:00 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या तीन महत्वाच्या मोठ्या बातम्यांवरती. आजची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे सर्वोच्च न्यायालयात आज राम मंदिराबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्व देशाचं लक्ष लागले. तर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे तुमच्या आमच्या जिव्हाळ्याची अशी ही बातमी, कारण मॅगीवर पुन्हा एकदा बंदी येण्याची शक्यता आहे, कारण मॅगीमध्ये विषारी पदार्थ अशी कबुली नेस्लेनं सर्वोच्च न्यायालयात दिलाय. तर तिसरी महत्वाची बातमी राजकारणातली आहे. युतीबाबत प्रश्नचिन्ह असताना तिकडे आघाडीचं सूत जुळलंय. 24 जागांवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपले उमेदवार देणार आहेत. या सर्व घडामोडींवर आज दिवसभर आमची नजर असणार आहे. सुरुवातीला महत्वाची पहिली महत्वाची बातमी ती म्हणजे अयोध्येतील राम मंदिरासंदर्भातली. अयोध्येतील राम मंदिर बाबरी मशीद वादग्रस्त भूखंड प्रकरणी दररोज सुनावणी करावी की नाही यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आणि या प्रकरणी दाखल 14 याचिकांवरती सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस के कौल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. आणि या निर्णयाविरोधात 14 जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तर साधारण 10 ते 10:30 दरम्यान या ठिकाणी सुनावणीला सुरुवात होणार होती. आणि याच संदर्भात काय अपडेट या क्षणाचे येत आहे ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण पाहतोय सर्वात या क्षणाची महत्वाची बातमी. आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयात आज राम मंदिराबाबत सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. सुप्रीम कोर्ट ने लास्ट टाइम इसमें ये ऑर्डर पास किया था कि इसको फर्स्ट वीक ऑफ जनवरी में लगाया जाए, ये तय करने के लिए कि इसको अप्रोप्रिएट बेंच कब सुनवाई करेगी. तो आज वो डेट तय होगी जिस दिन इसकी जो स्पेशल विशेष पीठ है वो उसकी सुनवाई करेगी. सारे रास्ते रामलला के भव्य दिव्य मंदिर के बंद हो गए हैं इसके फैसले का, सरकार की ओर से भी और आपसी समझौता की ओर से. इसलिए शेष बचे हुए सुप्रीम कोर्ट है और सुप्रीम कोर्ट के ही एक आशा है कि वो कुछ जल्दी से जल्दी इसका निस्तारण करे. जो हमारे मन में 25 साल से जो संघर्ष किया, खून बहाया, लोगों ने बलिदान दिया और फिर भी मामला न्यायालय में अटक पड़ा है. देखिए, लोगों की भावना है, श्रद्धा का विषय है. वैसे तो इस प्रकार के मामले न्यायालय में नहीं जाने चाहिए और न्यायालय ऐसे मामले में कोई निर्णय नहीं दे सकता है. तर सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या आज सुनावणी संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत रामदास सध्या आपल्या सोबत आहेत थेट दिल्लीमधून. प्रशांत, साधारण 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी सुनावणीला सुरुवात होणार होती, तर काय अपडेट या क्षणाचे? खंडपीठ आहे ज्यामध्ये भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि जस्टिस कोल हे दोघांच्या या खंडपीठावर एक सुनावणी होणार आहे. आणि 10:30 एक बेंच बसेल, त्यानंतर या संदर्भात सुनावणी सुरू होईल. महत्त्वाचं म्हणजे जो महत्त्वाचा निर्णय या खंडपीठाला घ्यायचा आहे की या संदर्भात जी अयोध्या प्रकरणाची जी वादग्रस्त इमारत आहे तिथल्या त्या वादग्रस्त काही इमारतीच्या संदर्भात जमीन आहे त्या संदर्भातली जी सुनावणी आहे ती दररोज घ्यायची का नाही या संदर्भात आज निर्णय होणार आहे. त्या वादग्रस्त इमारतीचा निर्णय तर वेगळा व्हायचा आहे, पण फक्त ती सुनावणी घ्यायची की नाही यावर एक निर्णय होणार आहे. आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे या महत्त्वाचं म्हणजे. अगदी प्रशांत, आज दिवसभर या सुनावणी संदर्भात अशीच अपडेट आपल्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता कोल्हापूरमधून या क्षणाची एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत येत आहे. कोल्हापूरमध्ये स्वाईन फ्लूने गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. रेखा मुरुडकर असं या मृत महिलेचं नाव आहे. कोल्हापुरातली एक धक्कादायक बातमी आपण पाहतोय. तर मुरुडकर या मूळच्या रेंदाळच्या रहिवाशी असल्याची माहिती मिळते. संदीप राजगोकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. संदीप, अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी, एका महिलेचा या ठिकाणी स्वाईन फ्लू ने मृत्यू झालाय. स्वाती, अजूनही स्वाईन फ्लूची साथ गेलेली आहे असं म्हणता येणार नाही. प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करतोय. आजही कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये स्वाईन फ्लूचा कक्ष आहे, मात्र गेल्या 15 दिवसांपासून त्या ठिकाणी कुठलाही रुग्ण नव्हता. पण काल अचानकपणे रेखा मुरुडकर यांना त्या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलं होतं, कारण त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं 10 दिवसांपूर्वीच निष्पन्न झालं होतं आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करत सुरू होते. मात्र त्यांची तब्येत अचानक खालावल्यामुळे त्यांना सीपीआर रुग्णालयात आणलं, मात्र त्याच वेळा उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय. विशेष म्हणजे त्या 4 महिन्यांच्या गर्भवती देखील होत्या, त्यामुळे त्यांच्या बाळाचा आणि त्यांचा दोघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. अगदी संदीप, त्यामुळे स्वाईन फ्लूमुळे बळी जाणाऱ्यांचं प्रमाण अजूनही सुरूच असल्याचं या घटनेमुळे आपल्याला बघायला मिळतं. धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता ठाण्यामधून एक धक्कादायक बातमी आहे. ठाण्यामधल्या हरिनिवास परिसरातील सीसीडीला आग लागलेली आहे.
तरीही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची या क्षणाची माहिती आपल्या हाती येते. ठाण्यामधल्या हरिनिवास सर्कल परिसरातली कॅफे कॉफी डेला ही आग लागली. अजित मानधनचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. अजित, ही आग नेमकी कशामुळे लागली आणि या आगीमुळे इथल्या रहिवाशांना काही धोका झालाय का, काय अपडेट? कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र ज्या पद्धतीने ही आग लागली होती आणि कॅफे कॉफी डे ही सकाळी आग लागली होती, त्यामुळे सुदैवानं एक मोठी घटना या ठिकाणी टळलेली आहे. कारण कॅफे कॉफी डे हा सकाळी 11 वाजता उघडल्यानंतर त्या ठिकाणी कॉलेज तरुण असतील किंवा इतर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि पूर्णपणे बंदिस्त असं हा कॅफे कॉफी डे आहे. या दरम्यान आग लागली असती तर मोठी हानी झाली असती, जीवित हानी देखील होऊ शकली असती. पण सुदैवाने सकाळी आग लागल्याने आणि ठाणे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत त्यांच्या जवळ त्या ठिकाणी फायर स्टेशन असल्यामुळे तत्काल कॉल मिळाल्यानंतर 4 ते 5 मिनिटाच्या रिस्पॉन्स टाइमने ठाणे अग्निशमन दल जे आहे ते घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेता आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न केले आणि आगीवरती त्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे. मात्र वारंवार आपण पाहतोय की डोंबिवलीमध्ये देखील डॉमिनोज पिझ्झाला 15 दिवसापूर्वी आग लागली होती, ती देखील अशाच पद्धतीने आग लागली होती. त्यामुळे अशा पद्धतीनं रहिवाशी इमारतींमध्ये जे विविध व्यावसायिक जी गाळे असतात किंवा व्यावसायिक ऑफिस आहेत त्या ठिकाणी कशा पद्धतीनं फायर जे सेफ्टीचे नॉर्म्स आहेत ते पाळले जात आहेत का किंवा इतर ज्या फायर नॉर्म्स आहेत त्यांचं पालन केलं गेलंय का, या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. असं असताना देखील हे जे फायर असे जे गाळे आहेत किंवा अशी दुकानं जी आहेत त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे नियमांचं पालन किती केलं गेलंय हे देखील तपासण्याची गरज आता पुन्हा निर्माण झालेली आहे. अगदी अजित, आणि या सगळ्या गोष्टींची तपासणी होणं ही आता काळाची गरज बनली कारण आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतानाच आपल्याला बघायला मिळते. ठाण्यामधल्या सीसीडीची ही आगीची दृश्य आपण पाहतोय. तुर्तास या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही, मात्र कॅफे डेचं खूप मोठं नुकसान झालं. आणि आता बघत पुढची एक महत्वाची बातमी. सरगम सोसायटीनं पत्र देऊनही अग्निशमन दलानं तपासणी केली नाही ही बातमी News18 लोकमतनं पहिल्यांदा दाखवली होती आणि त्या प्रकरणात डेप्युटी अग्निशमन अधिकाऱ्याला फक्त कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच या वर्षात आग लागण्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी मृत्यूचा आकडा मात्र वाढला असल्याची कबुली प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली आहे. पण सरगम सोसायटी जी आहे त्यांनी ऑलरेडी एक पत्र दिलं होतं एक वर्षभरापूर्वी की फायर फायटिंग चेक करा, मग त्याला कारणीभूत तुम्ही आहात ऍक्च्युली ना हे जे लेटर आलं होतं आमच्याकडे डिस्पॅच सेक्शन आहे आणि ऍक्च्युली या बिल्डिंगला ओसी नाही आहे, ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही आहे. ऍक्च्युअली रिअल प्रोसिजर अशी असते की कोणती बिल्डिंग जर ऑक्युपाय जर करायची असेल तर ती ऑक्युपाय करण्यापेक्षा अगोदर त्याची पूर्ण सिस्टीम आहे, ती सिस्टीम पूर्ण व्यवस्थित आहे की नाही त्याची खात्री करण्या त्याच्यासाठी महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन ॲक्टमध्ये तरतूद आहे की ए सर्टिफिकेट तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर बिल्डिंग डिपार्टमेंट थ्रू आमच्याकडे ओ सीसाठी जॉईंट इन्स्पेक्शन करून त्याच्यानंतर आमचा अहवाल मिळाल्यानंतर NOC फॉर ऑक्युपेशन मिळाल्यानंतर OC मिळते आणि OC नंतर मग तुम्ही तिथे राहायला पाहिजे. म्हणजे न OC घेता राहणं सुद्धा चुकीचं आहे नक्कीच. परंतु तिथल्याच काही लोकांनी आमच्याकडे जी ॲप्लिकेशन केली होती आणि डिस्पॅच सेक्शन जे आहे ते प्रत्येक डेप्युटींच्या अंडर असतं आणि मी डेप्युटींना पण शोकॉज नोटीस दिलेलं आहे याच्यावरती आणि त्याच्यानंतर पुन्हा इन्व्हेस्टिगेट केलं तर असं दिसलं की ते डिस्पॅचमध्ये आलेलं आहे. परंतु आमच्याकडे अशी प्रोसिजर असते की डिस्पॅचमधून त्या ऑफिसरकडे जायला पाहिजे जो पण इन्स्पेक्टिंग, परंतु इकडे ती गेल्याची नोंद नाही आणि त्याच्यामुळे जो क्लार्क आहे पण दुर्भाग्यवश असं आहे की तो क्लार्क पण रिटायर झालेला आहे परंतु त्याच्याकडे पण तो आता पेन्शनच्या ह्याच्यामध्ये आहे. आता पुढील आपण पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करणार, नक्कीच हे मोठी घोडचूक आहे ती आणि ती नक्की कोणाकडनं झाली याच्यावरती निष्कर्ष झाल्यावर नक्कीच त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल. आणि कोणच या प्रकरणी अधिक माहिती जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोकंडे ढोके सध्या आपल्या सोबत आहेत. स्वाती, एकूणच अग्निशमन दलाची काय भूमिका कळतीय? खर तर अग्निशमन दलानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि आपण आता दाखवलीच आपल्या प्रेक्षकांना. पण स्वाती, यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्यावरची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणं पासिंग द गेम हे असं सगळं सुरू आहे असं आपल्याला बघायला मिळतंय. कारण आता ही हेड क्लार्क वर त्यांनी याची जबाबदारी टाकली आहे. हेड क्लार्क जो याला खरं तर जो रिटायर्ड झालाय आणि त्याचबरोबर हेड क्लार्क वर जे डेप्युटी असतात त्यांना शोकॉल नोटीस दिलाय. पण आपलं म्हणणं हेच आहे की शोकॉज नोटीस देऊन किंवा त्याला आत्ता जबाबदार
जे काही धरलं गेलं त्याच्यानंतर त्याला थोडीफार कारवाई होईल किंवा मग पेन्शन रोखली जाईल किंवा आणखी काय. पण ज्यामुळे ज्यांचे जीव गेले ते परत येणार नाहीत का, किंवा मग यापासून धडा घेऊन फायर ब्रिगेड इतर बिल्डिंगचं इन्स्पेक्शन नीट करणार आहे का? तर स्वाती या सगळ्या म्हणजे रहांगणांशी बातचीत करताना एक जाणवलं की त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे स्टाफ कमी आहे, पण आमची आपण आम्ही लवकरच एक सेल स्थापन करणार आहोत जो फक्त कम्प्लायन्स म्हणजे अग्निसुरक्षा यंत्रणा ठीक आहे की नाही हे बघण्यासाठी हा सेल असेल. याचाच अर्थ हे असा आहे की फायर ब्रिगेड मध्ये जे कमी स्टाफ आहे, ज्या कमी स्टाफ वर काम करते त्या सगळ्याला हा कमी स्टाफ जबाबदार आहे आणि फायर ब्रिगेडला हे नाकारता येत नाही. नक्कीच, त्यामुळे अग्निशमन दलाकडून आता महत्वाचं पाऊल उचलण्याची काळाची गरज बनलेली आहे. धन्यवाद स्वाती या माहितीसाठी. आणि अहमदनगर मधून या क्षणाची एक धक्कादायक बातमी आहे. अहमदनगर मध्ये लष्कराच्या कॅम्प परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक आरोपी लष्करी गणवेशात सापडला असून त्याच्याकडे बनावट आयकार्ड देखील सापडली आहेत. तर अटक केलेल्यांमध्ये दोन आरोपी हे यूपी तर एक जण अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातला असल्याची माहिती मिळतीय. साहेबराव कोकणांचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. साहेबराव, ज्या तीन जणांना या ठिकाणी अटक केली आहे त्या तीन जणांची काय पार्श्वभूमी कळतीये, नेमक्या कोणत्या कारणामुळे या तिघांनी या ठिकाणी घुसखोरी केली या संदर्भात काय माहिती? त्यांचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. कारण काल दुपारी 1 वाजता हे तिन्ही आरोपी जेव्हा त्या ठिकाणी लष्कराने प्रतिबंध घातला एरिया आहे त्या एरियामध्ये फिरत होते, पाहणी करत होते, त्यावेळेस काही लष्कर जवानांना अटकवलं की तुम्ही कुठल्या आहात त्याची चौकशी केली. मग त्या चौकशीमध्ये त्यांनी उलावटीची उत्तर दिली. कारण त्याच्यामधला एक जो आरोपी जो आहे पारनेर मधला शिंदे त्यांनी लष्करी गणवेश घातला होता आणि त्याच्यावर त्याचं नाव पण टाकलं होतं सुभेदार म्हणून. या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना गांभीर्याने त्याचा ताब्यात घेतलं, त्याची कसून चौकशी केली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी अहमदनगरच्या भिंगार कॅम्प परिसरामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये एक आरोपी जो आहे तो अहमदनगरचा टिकसर इथं गाव आहे पारनेर तालुक्यामध्ये त्या गावचा आहे आणि बाकी दोन आरोपी जे आहेत ते मुझफ्फरनगरचे आहेत. त्यामुळे यांचा संबंध कसा आला, ते इथं काय करत होते, त्याची चौकशी पोलीस करत आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये तीन आरोपी आता सध्या या तिघांची पोलिसांमार्फत सुरू आहे. धन्यवाद साहेबराव तुर्तास या माहितीसाठी. आणि आता राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी आहे. लोकसभेच्या जागा वाटपाचा आघाडीचा गुंता सुटलाय. प्रत्येकी 24 जागा लढवण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एकमत झालंय आणि याच दृष्टीनं दोन्ही पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. आज राष्ट्रवादीची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत होणार आहे. तर या बैठकीमध्ये लोकसभा निवडणूक जागा वाटपावर चर्चा आणि वाट्याला आलेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल. तसंच 9 तारखेपासून सुरू होणाऱ्या परिवर्तन रॅलीचा देखील या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. तर एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे सध्या आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, आज होणाऱ्या बैठकीची नेमकी रूपरेषा काय? आज राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्वपूर्ण बैठक होते कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात ही बैठक आहे. आघाडीच्या जर आपण जागा वाटप पाहिलं तर साधारणतः 24 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडनं या ठिकाणी कळते आहे. ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आहेत त्यात मित्रपक्ष असतील आणि स्वतः राष्ट्रवादी असेल. या सर्वांची उमेदवार ठरवण्यासंदर्भातली जी बैठक आहे ती आज या ठिकाणी होते आणि याबरोबरच एकूण जे 24 मतदारसंघ आहे त्यांचा आढावा देखील आज घेतला जाणार आहे. 9 तारखेपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा 10 तारखेपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं एक परिवर्तन रॅली जी सुरू होते रायगडपासून सुरू होते. या परिवर्तन रॅलीचा देखील आज आढावा जो आहे तो आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. जे महत्वाचे नेते आहेत ते आज या बैठकीला आता उपस्थित झाले आहेत. अगदी प्रफुल्ल, आणि या बैठकी संदर्भात वेळोवेळी क्षणाक्षणाची माहिती अशीच आपल्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. आणि महत्वाच्या बातमीसह बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. बघत राहा सकाळी 10:00 च्या बातम्या.